नवी मुंबई भाजपाचे महामंत्री तथा शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र महोत्सव समितीच्या वतीने भव्य महाराष्ट्र जत्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. यावेळी नवी मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक तथा परिवहन समिती सदस्य काशीनाथ पाटील, नवी मुंबई भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष दुर्गा डोक, नवी मुंबई भाजपा युवा अध्यक्ष दत्ता घांगळे, अमृता विद्यालयाचे रवी कलंत्री, नवी मुंबई भाजपाचे महामंत्री तथा शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, भाजपाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 19 वर्षापासून समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या माध्यमातून हा महोत्सव भरवण्यात येतो. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे रेलचेल असणार आहे. त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बनवलेले पदार्थ आणि वस्तूचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिरवणे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला. महाराष्ट्र महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले. महाराष्ट्र जत्रोत्सव गेले 19 वर्ष सुरू आहे. डॉक्टर राजेश पाटील आणि काशीनाथ पाटील यांच्या सहकार्याने इथल्या स्थानिक लोकांना जवळजवळ 9-10 दिवस या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना इथे वेगवेगळे कार्यक्रम बघायला मिळतात. एक सुंदर व्यासपीठ छोट्या चिंबुकल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कणागुलांना संधी देण्यासाठी हे व्यासपीठाचा फार उपयोग पडतो. महिलांसाठी वेगवेगळे विविध होम मिनिस्टर असे कार्यक्रम असतात. म्हणजे सगळ्या लोकांना, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं या सगळ्यांचा समाविष्ट करून डॉक्टर राजेश पाटील आणि काशीनाथ पाटील हे फार मोठं उपक्रम गेले 19 वर्ष राबवतात. आणि त्यामुळे मला आनंद होत आहे की समाजाला काहीतरी देणं लागतं. नुसतंच निवडणुका आल्यावर लोक कार्यक्रम करतात असं नाही, तर सातत्याने 19 वर्ष आज यांचा भव्य महाराष्ट्र महोत्सव सुरू आहे आणि त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. अनेक विद्यार्थी आज इथे एक कार्यक्रम करणार आहेत, अनेक महिला स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. त्यांना मी शुभेच्छा देते की पैठणी आणि वेगवेगळे 250 प्राईज त्यांना मिळो. आणि खरोखरच आनंद या महोत्सवातून जो आनंद आहे ती आनंदाची शिजोरी त्यांनी घेऊन जावी. आणि डॉक्टर राजेश पाटील आणि काशीनाथ पाटील यांना खरोखरच मनापासून मी धन्यवाद देते. कार्यक्रम लावणं इतकं सोपं नसतं, ते घडवून आणणं, ते व्यवस्थितरित्या पार पडणं आणि सगळ्यांची काळजी घेणं खरोखरच म्हणजे समितीला धन्यवाद देते. कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर राजेश पाटील यांनी या कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत सांगितले की जुईनगर मधील लोकांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाराष्ट्र जत्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र महोत्सव समितीच्या माध्यमातून यापुढेही असेच उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र जत्रोत्सवाचं आमचे हे 19वं वर्ष आहे. दरवर्षी वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आमच्या ह्या महोत्सवामध्ये होतात. कारण महाराष्ट्र जत्रोत्सवा मुळातच संपूर्ण महाराष्ट्रातली वेगळ्या प्रकारची संस्कृती जतन करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणची बाजारपेठा असतील त्या देखील एकत्र आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आमच्या ह्या जत्रोत्सवामध्ये आम्ही दर दिवशी वेगळ्या कार्यक्रमाच्या अंतर्गत ह्या ठिकाणी
आमच्या 10वी 12वी पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होतो. ज्येष्ठ नागरिकांचा जवळजवळ 450 ते 500 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ होतो. पण त्यांना देखील वाटतं की ह्या व्यासपीठावर आम्ही यावं. दरवर्षी ह्या व्यासपीठावर ते येण्यासाठी त्यांची देखील धडपड असते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आमच्या चित्रकला स्पर्धा असतात, त्या स्पर्धेदेखील पारितोषिक वितरण सोहळा ह्या ठिकाणी होतो. खेळखुळ्या होम मिनिस्टर हे आपले मराठी चित्रपट अभिनेते सचिन श्रीधर यांच्या माध्यमातून आपला कार्यक्रम होतो. अतिशय मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. त्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची गर्दी असते. महिलांना देखील प्रचंड त्या ठिकाणी त्या दिवसाची उत्सुकता असते. पण महिलांना देखील वेगवेगळ्या प्रकारचे 250 ते 300 अशी बक्षिसं असतात. मग वेगवेगळ्या प्रकारचे खेळामध्ये ज्या ज्या महिलांना त्या ठिकाणी 1, 2, 3 क्रमांक आलेले असतात त्यांना त्यांचा त्या ठिकाणी बक्षीस समारंभ केला जातो. पैठणी त्या ठिकाणी दिल्या जातात. आजच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी देखील 5 पैठणी डिक्लेअर केलेल्या आहेत. आमच्या वतीनं त्या ठिकाणी 5 पैठणी असतात आणि वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं त्या ठिकाणी ठेवलेली असतात, जेणेकरून महिलांना त्या ठिकाणी आनंद मिळावा, त्यांचा सहभाग त्याच्यामधून वाढून त्यांचा त्या ठिकाणी आनंद द्विगुणित व्हावा अशा पद्धतीचं आमची त्या ठिकाणी रचना आहे. त्याचबरोबर मंगळाग्रह हा देखील बऱ्याच आपली परंपरा आहे, परंतु ती परंपरा आत्ताच्या पिढीला माहिती नाही, आत्ताच्या मुलांना माहिती नाही. अशावेळी त्या ठिकाणी देखील महिलांसाठी खास मंगळागौर कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी ठेवतो. तो देखील कार्यक्रम ह्या ठिकाणी होणार आहे. स्थानिक मुलांना इथले सांस्कृतिक कार्यक्रम एवढ्या मोठ्या व्यासपीठावर त्यांचे देखील कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम भरगच्च असे काही आमचे नवरी नटली करून असे कार्यक्रम आहेत. ऑर्केस्ट्रा आहे, लावणी आहे, सगळ्याच प्रकारचा. महाराष्ट्र जत्रोत्सव हा एकदम बहुउद्देशीय असा जत्रोत्सव आहे, ज्या उत्सवामध्ये अगदी बाजारपेठेपासून तर बालनगरीपर्यंत आणि वेगळ्या सत्कार समारंभ वेगळे कार्यक्रम अशा पद्धतीचा हा जत्रोत्सव आहे. आणि आजच आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते ह्या ठिकाणी उद्घाटन झालं. आमचे जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी गरत आणि इतर मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित होते. अशा पद्धतीचा चांगला आमचा हा कार्यक्रम ह्या ठिकाणी पुढे 10 दिवस चालणार आहे. मी देखील मनापासून आमच्या इथल्या आज आलेला आमचं शिरोणे विद्यालय ज्युनियर कॉलेजचा आजचा हा आमचा कार्यक्रम आहे. सगळे पालक विद्यार्थी ह्या ठिकाणी आहेत. सगळ्यांचं ह्या ठिकाणी मनापासून मला देखील कौतुक करावंसं वाटतं. माझ्या कार्यकर्त्यांचं ह्या ठिकाणी कौतुक करावंसं वाटतं, कारण त्यांची देखील एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये प्रचंड सगळ्यांचं त्या ठिकाणी देखरेख असावी लागते. पुढे गालबोट लागू नये म्हणून आमचे प्रयत्न असतात. परंतु एवढ्या सगळ्या महोत्सवामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं देखील, पदाधिकाऱ्यांचं, भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्त्यांचं ह्या ठिकाणी मनापासून मी त्यांचं देखील कौतुक करेन की सगळ्यांच्या सहकार्याने असा आमचा हा महाराष्ट्र जत्रोत्सव अगदी दृष्ट लागावा असा कार्यक्रमांचा या ठिकाणी साजरा होतो. नागरिकांना आवाहन एवढंच करेन की आपण ह्या महोत्सवाचा आनंद लुटा आणि ह्या महोत्सवाच्या माध्यमातून आपले बेटी बचाव बेटी पढाओ, स्वच्छता अभियान अशा कार्यक्रमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी सहभाग नोंदवावा असंच ह्या ठिकाणी ह्या माध्यमातून मी आवाहन करेन. Thank you.